नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश भोसले, व्यवसाय सल्लागार, लेखक आणि तुमचा मित्र. मित्रो, रोज मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो. आज मी एक असाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतो, तो म्हणजे पार्टनरशिप संबंधी. मित्रो, एक व्यवसाय सल्लागार म्हणून माझ्याकडे वर्षभरात कमीत कमी 35 ते 40 अशी प्रकरणे किंवा अशी उदाहरणं येतात की जे पार्टनरशिपच्या वादासंबंधी असतात, पार्टनरशिपच्या विषयी असतात. मित्रो, पार्टनरशिप हा जसं काही आपल्या देशाची राज्यघटना आहे त्याप्रकारेच आहे. जशी आपली देशाची राज्यघटना, आपल्या देशामध्ये इतकी राज्य, इतके केंद्रशासित प्रदेश, इतक्या जाती, धर्म आणि विविध संस्कृतीचे लोक असताना सुद्धा आपला देश एकसंघाने टिकून ह्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली खूप सुंदर आणि कायदेशीर आणि अशा प्रकारची राज्यघटना, मजबूत राज्यघटना. जर तुमचा व्यवसाय, तुमची पार्टनरशिप जर नियमित आणि आयुष्यभर टिकायची असेल तर तुम्ही पार्टनरशिप डीड किती चांगल्या प्रकारे लिहिता आणि त्याला तुम्ही सर्व पार्टनर किती चांगल्या पद्धतीने बांधील राहता, ती इम्प्लिमेंट करता, ती स्वीकारता, ह्याच्यावरती तुमच्या पार्टनरशिपचं आणि तुमच्या व्यवसायाचं यश अवलंबून. मित्रो, पार्टनरशिप संबंधी अनेक वादविवाद आपण ऐकतो. इवन आपण पेपरमध्ये, टी व्हीमध्ये पार्टनरशिपच्या वादातून इवन खून झाल्याच्या सुद्धा कितीतरी घटना आपण ऐकतो. मित्रो, पार्टनरशिप डीड लिहिताना सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे म्हणजे जबाबदारी. जर तुम्ही 2-3 पार्टनर एकत्र येऊन कोणता बिझनेस करणार असाल तर त्याच्यामध्ये जबाबदारीची नोंद आणि जबाबदारीचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. समजा एखादा पार्टनर जर मार्केटिंगमध्ये स्ट्रॉंग असेल तर त्याला मार्केटिंगची पूर्णपणे जबाबदारी दिली गेली पाहिजे. कोणी फायनान्समध्ये स्ट्रॉंग असेल तर त्याला फायनान्सची जबाबदारी दिली गेली पाहिजे. कोणी फॅक्टरी चालवण्यामध्ये, ऑफिस मॅनेजमेंटमध्ये स्ट्रॉंग असेल तर त्याला ती जबाबदारी दिली गेली पाहिजे. तर जबाबदारी ही त्या पार्टनरच्या कौशल्यावरून, पात्रतावरून आणि कॅपॅसिटीवरून द्यायची असते. दुसरी गोष्ट म्हणजे फायदा आणि तोटा. पार्टनरशिप सुरू करताना सर्वांच्याकडे आनंद असतो, उत्साह असतो, परंतु ज्यावेळेला कंपनीला किंवा बिझनेसला खूप मोठा फायदा होऊ लागतो तेव्हा, आणि एखादा पार्टनर खूप जास्त काम करतो आणि त्याला वाटतं की माझ्यामुळे इतरांचा फायदा होतो, मग त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि पार्टनरशिपमध्ये फायदा झाल्यानंतरही वाद होतात आणि तोटा झाल्यानंतर, जसं आपण म्हणतो की यशाला कोण वाली नसतो तर अपयशाला कोणी वाली नसतो, तर यश अपयश यायला लागल्यानंतर, लॉस व्हायला लागल्यानंतर एकमेकावरती चुका ढकलणे आणि एकमेकावरती ती जबाबदारी ढकलण्याचा प्रकार पार्टनरशिपमध्ये होतो आणि त्यामधून वाद निर्माण होतात. त्यामुळं फायदा, तोट्याचं आणि जबाबदारीचं हे सविस्तर आणि इन डिटेल विश्लेषण तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर जबाबदारी. कायदेशीर जबाबदारी म्हणजे पार्टनरशिप व्यवसाय करत असताना समजा एखाद्या पार्टनरच्या हातून काही व्यवसायासंबंधीचा बेकायदेशीर कृत्य घडलं, गुन्हा घडला, काही भेसळ झाली आणि त्या पार्टनरशिप कंपनीवरती किंवा त्या फर्मवरती गुन्हा दाखल झाला तर त्या बेकायदेशीर घडणाऱ्या गोष्टीची जबाबदारी कोण घेणार? तर आणि किंवा व्यवसाय करत असताना अनेक कायद्याच्या नियमातून आपल्याला पुढे पुढे जावं लागतं, तर त्यामुळं समजा एखादा पार्टनरशिपच्या फॉर्मवरती लोन घेतलेलं आणि ती जर पार्टनरशिप फॉर्म जर डिफॉल्टर ठरली तर त्या कर्जाचा डोंगर त्या पार्टनरशिपमध्ये जर उभा राहिला तर त्याची नेमकी जबाबदारी कोण घेणार? ह्या सगळ्या गोष्टी, कायदेशीर गोष्टी यात मेन्शन असायला पाहिजेत. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झिट. समजा एखादा पार्टनर कम्फर्टेबल नसेल ह्या बाकी इतरांच्या पार्टनरवर काम करण्यामध्ये, त्याला त्यातून बाहेर पडायचं असेल. समजा एखाद्या पार्टनरचे आरोग्यविषयी काही प्रॉब्लेम असतील, हेल्थ इश्यूज असतील, तर त्याला त्याच्यातून बाहेर पडायचं, तर त्याच्यासंबंधी व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. समजा एखाद्या पार्टनरचा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, कुटुंबाचा काहीतरी अडचण आहे, तर त्याला जर त्यातून बाहेर पडायचं आहे तर व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. समजा त्या पार्टनरला अजून एखादी चांगली संधी ह्यापेक्षा कितीतरी पट बाहेर मिळते आहे, तर त्याला त्या ह्या पार्टनरशिपमधून बाहेर पडायचं आहे. समजा एखाद्या पार्टनरचं काही कारणास्तव निधन झालं तर त्या पार्टनरशिप, त्या व्यवसायाच्या पार्टनरशिपमध्ये असलेला जो भाग आहे, जी भागीदारी आहे, तर त्याच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून कोणाला मिळणार? तर ह्या सगळ्याची सविस्तर नोंदी ही त्या पार्टनरशिप डीडमध्ये झाली पाहिजे. तुमची पार्टनरशिप डीड म्हणजे तुमच्या व्यवसायाची थोडक्यात राज्यघटना आहे. मित्रो, तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली तुमच्या संबंधित किंवा तुमच्या व्यवसायामध्ये काही पार्टनरशिपचे प्रश्न असतील, वाद असतील, किंवा तुमची आत्ताची पार्टनरशिप जी डीड आहे की नव्यानं तुम्हाला बनवायची असेल किंवा नव्यानं तुम्ही व्यवसायात येऊ इच्छितात आणि पार्टनरशिप डीड कशी बनवायची ह्यासंबंधी काही तुम्हाला गाईडलाईन किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली जरूर कॉमेंट करा.
मी तुमच्या सर्व कॉमेंटना उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करेन. आशा करतो की मला हा तुमचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्ही माझे असेच व्यवसायविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. आपला प्रकाश बोलतोय.